जसं विवेक जयंतीने या ठिकाणी केलं, माझ्या आयुष्यात एकदा पराभव मी पाहिला. मी राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधान परिषद याच्या 14 निवडणुका झाली, 14 ते 14 जिंकलो. म्हणजे मला पराभव व्हायचा नव्हता, पण एका निवडणुकीत माझा पराभव झाला. आणि ती निवडणूक वेगळी होती. ती निवडणूक होती क्रिकेटची. क्रिकेटच्या निवडणुकीमध्ये मी मुंबईचा अध्यक्ष होतो. नंतर मुंबईच्या नंतर मी ऑल इंडिया VCI त्याचा अध्यक्ष झालो. त्याच्यानंतर मी आशिया खंडाचा अध्यक्ष झालो. आणि त्या ठिकाणी एका निवडणुकीमध्ये माझा पराभव कलकत्त्याच्या एका माणसाने केला. माझ्या डोक्याची वाव होती, पण नावच असं नाही हे संस्कार आमच्या लोकांच्याच आहे. आणि ते नावच व्हायचं नाही हे ठरल्यानंतर VCI तर अध्यक्ष झालोच, पण आशिया खंडाच्या क्रिकेटचा अध्यक्ष झालो. आणि एक दिवशी जगाची क्रिकेट संघटना जी आहे त्याचाही मी अध्यक्ष झालो. आणि सांगायचं तात्पर्य असं, धीर स्वतःचं नाही, काम स्वतःचं नाही, लोकांची आणि विषयाची बांधिलकी ही स्वतःची नाही, अखंड कष्ट करायचे जे साफ असतं. लोक त्याची नोंद घेतात, उत्तम राहा, तुम्ही चांगलं काम करतात, तुम्ही संस्था उत्तम चालवतात, तुम्ही लोकांचे संबंध चांगले ठेवतात, तुम्ही साखर कारखाने चांगले चालवतात. माझी खात्री आहे की सर्वसामान्य लोक तुमच्या पाठीशी शक्ती उभी करतील. आणि त्या शक्तीला साथ द्यायला मी काय आमचे अनेक सहकारी तुमच्याबरोबर अखंड भरणार राहतील हा विश्वास या ठिकाणी देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.